हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आज आपण अक्का मसूर ग्रेव्ही ही ही रेसिपी आज आपण बघणार आहोत ही अक्का मसूर ना तुम्ही जर बघत असाल प्रत्येकाच्या घरोघरी तर बनलाच जातो त्याचबरोबर हा जास्त कोल्हापूरमध्ये बघा जास्त फेमस आहे जसं कोल्हापूरचा ता तांबडा पांढरा रस्सा आहे ना त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये बघा ढाब्यावर अक्का मसूर ग्रेवी खूप छान अशी मिळते तर आपल्याला हे बनवण्यासाठी बघा एक वाटी मी मसूर घेतलेलं आहे बघा ते एक तासभर असे मी भिजवून घेतलेले आहेत बघा त्याच्यातलं आता पाणी काढलं आहे छान असं एक तासभर आपण याला भिजत ठेवायचं त्याला आणि आपल्याला त्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे तो छान असा शिजला जातो तर बघा मी हे कुकरमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी तुम्ही गरजेनुसार ॲड करा त्याच्या अगोदर बघा मी तुम्हाला सांगते खडे मसाला मी थोडासा त्याच्यामध्ये ॲड केला आहे त्याने खूप छान असा फ्लेवर येतो तर याच्यामध्ये बघा एक मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे अर्ध स्टार फूल घेतलेलं आहे बघा आणि ह्या तीन लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही असं सुद्धा बनवू शकता नाही तर तुम्ही फक्त कांदा टोमॅटो टाकून हे आपले जे मसाले असतात बेसिक ते सुद्धा ॲड करून तुम्ही बनवू शकता एक नंबर बनते ही भाजी म्हणजे ग्रेवीची तर याच्यामध्ये बघा मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि आपल्याला याला चार शिट्ट्या करायच्या आहेत तर आपण बघूया आपल्याला मसाल्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य तर बघा एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे आपल्याला वाटण करायचं आहे मी कच्चंच वाटण करणार आहे त्याचबरोबर बघा एक टोमॅटोसुद्धा मी घेतलेला आहे तोही असा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे एक इंच मी असं अद्रक बघा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सहा ते सात पाकळ्या बघा मी लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेजपत्ता तेजपत्ता नसेल तुम्ही कडीपत्ता टाकलात तरीसुद्धा चालेल हे सगळं मी वाटून घेते तर इकडं बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला मसूर मस्त छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता चार शिट्ट्यामध्ये खूप छान शिजतो तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर मी इथं कढई ठेवली कढई छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक पळी मी तेल ॲड केलेलं आहे तेल छान असं गरम झालं ना आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे मोहरी ॲड करायची तेल चांगलं असं गरम झालं पाहिजे कडकडीत आणि त्याच्यानंतर आपल्याला मोहरी ॲड करायचे मोहरी छान तडतडल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जिरा ॲड कारण जिरं ना आपण जर टाकलं ना मोहरीबरोबर तर ते जिरं लगेच करपतं आणि मोहरी कच्चीच राहते बघा तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा ॲड केलेला आहे आणि हा जे तेजपत्ता आहे ना तो, तो तोडून टाकलेला आहे बघा तर हे जे आपण वाटण केलेलं आहे ना बघू शकता तुम्ही हे वाटण पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे बघू शकता सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि आपल्याला हा मसाला म्हणजे हे वाटण जे आपण केलं होतं ना ते कच्चं वाटण होतं तर आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे कारण की जे आपण कांदा टोमॅटो आहे ते कच्चं होतं जे भाजून घेतलं असतं तर त्याला कमी फ्राय केलं असतं तेलामध्ये तरी चाललं असतं पण आपण कच्चं वाटण केलेलं आहे तर छान असं तेल सुट्यापर्यंत आपल्याला एक दोन मिनटं लागतील बघा इथं बघू शकता तुम्ही दोन मिनटानंतर असं मस्त ड्राय झालेलं आहे बघा असं सुकलेलं आहे थोडंसं ते याच्यामध्ये आता आपण थोडे मसाले ॲड करूया जे पण आपले जे घरचे मसाले असतात ना ते ॲड करायचे आहेत कारण की इथं बघू शकता तुम्ही मसाला असा चांगला का नाही परतून घ्यायचा तेलावर त्याच्यामध्ये ते मी ना अर्धा चमचा घरचं चा तिखट असतं ना हे ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी आपल्या ज्या मसाल्याचा डब्बा असतो त्याच्यात एक छोटा चमचा असतो तो छोटा चमचा बघा मी एवढं असं गरम मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये आणि तेवढंच मी जिरा पावडर ॲड केलेलं आहे त्याचबरोबर बघा मी एक चमचाभर का नाही म्हणजे तो मसाल्यातला चमचा ही धना पावडर ॲड केलेले आहे आणि अगदी थोडीशी हळद मी ॲड केलेली आहे बघा तुमच्याकडं कश्मीरी लाल असेल तर तुम्ही अर्धा चमचा घेऊ शकता ह्याच्यात कशी तरी खूप छान येतो कलर येतो मस्त असं भाजीला तर बघा हे सगळे मी मसाले या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचे त्याच्यासोबतच बघू शकता मस्त असे कसे परतलेत बघा जितका मसाला आपण परतो तेवढी ग्रेवीची टेस्ट खूप छान वाढणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला हे बघा इतकं आणि छान असं मिक्स करून ना आपल्याला याला छान असं परतायचं तेल सुटेपर्यंत अजून छान एक दीड मिनिट आपण ना छान असं मस्त परतून घेऊया त्याच्यावर झाकण लावून बघू शकता अशा प्रकारे तर बघा एक दीड मिनटानंतर बघा किती मस्त असा आपला मसाला छान भाजला गेला आहे बघा तुम्ही मस्त असं तेल त्याचं वेगळं झालेलं आहे परत एकदा आपण एकदम मिक्स करून घेऊया कारण की मध्ये मध्ये आपल्याला चेक करावं लागतं कारण चिटकतं ते कडेला तर बघा मस्त आपलं हे झालेलं आहे चांगला मस्त मसाला परतून तर त्याच्यामध्ये बघा जे आपण मसूर शिजायला टाकलेले त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत ते सगळे मी काढून घेतले कारण की ते दाताखाली येतात तर बघा हे बाकीची राहिलेली जी मसूर आपण शिजवून घेतलेली हे याच्यामध्ये ॲड करायची अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खायला एकदम टेस्टी अशी भन्नाट लागते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी तुम्ही भातासोबतसुद्धा एवढी मस्त लागते नहीं ला ला ना ही रेसिपी जर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला जितकी थिक कशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर आपल्याला लास्टला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून आपण घेऊया त्याला बघू शकता अशा प्रकारे आणि आपण ही रेसिपी कशी पटकन बनते जर तुमच्याकडे असं वाटण वगैरे करून नसेल बनवायचं तर तुम्ही अगदी कांदा टोमॅटो आणि जे आपले घरचे मसाले आहेत ते ॲड करूनसुद्धा पण सुकी भाजी किंवा अशी ग्रेव्हीची खूप छान लागते म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मसूर सगळ्यांना आवडतो अगदी घरोघरी मला वाटते सगळ्यांना हा आवडत असेल प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना झाकण लावून बघा मी अगदी पाच मिनटं छान असं शिजू दिलेलं आहे आपला हाक्का मसूर ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे तर वरतून थोडीशी अशी कोथिंबीर ॲड करते मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा मी अशी एवढी म्हणजे थिक केलेली आहे जास्त पातळ नाही आणि जास्त अशी दाटसर पण नाही तर बघा किती मस्त आपली बनलेले मी काढून घेते एका प्लेटमध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ